एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने सुरुवात करूया आता या बुलेटिनमध्ये. पहिली बातमी अशी की निखिल खडसेंची आत्महत्या की खून, हा प्रश्न उपस्थित केला जातोय. निखिल यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी खळबळजनक मागणी केलेली आहे राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी. पण माझा खडसेंना प्रश्न आहे की त्यांनाही मुलगा होता, त्याचं काय झालं याचं उत्तर त्यांनी द्यावं. त्यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला हे तपासण्याची गरज आहे. मला जास्त बोलायला लावू नका, यातच खडसेंचं भलं आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. आणि याबद्दल आपण बोलणार आहोत आपले प्रतिनिधी नितीन नांदुरकर आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. नितीन, अचानक अशा पद्धतीने हे वक्तव्य करण्याचं नेमकं कारण काय? कारण गिरीश महाजन आपण पाहतोय की वादविवाद हे होत असतात, पण ज्या प्रकारे आता गिरीश महाजन बोलत आहेत खडसेंच्या मुलाच्या मृत्यूच्या विषयाला घेऊन, याचा नेमका अर्थ काय? विशाल सर, गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की महाराष्ट्राच्या राजकारणात गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे कट्टर शत्रू आणि एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप यांचं सुरू असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी नंदुरबारला ज्या पद्धतीने दौरा झाला होता गिरीश महाजनचा, त्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर गिरीश महाजन यांनी असं सांगितलं होतं की खडसे हे स्वतः त्यांच्या घरातच सर्व पद ठेवतात. त्यावर खडसे यांना पत्रकारांनी पुन्हा प्रश्न विचारल्यावर खडसेंनी त्याच पद्धतीने असं उत्तर दिलं की त्यांना मुलगा नाहीये म्हणून ते त्यांच्या घरात पद ठेवू शकत नाही, मात्र त्यांची पत्नी जी आहे ती पत्नी नगराध्यक्ष आहे. मी जरा तुला थांबवतोय, आपण तत्पूर्वी बघूयात की गिरीश महाजन यांनी नेमकं काय म्हटलंय. तर असे खडसे साहेब म्हणजे मुख्यमंत्री लेवलचा माणूस, एवढे सिनियर नेते ते, आणि काय चावट काय चुवट काही बोलतात, म्हणजे कबरे खालची भाषा जास्त बोलायला लागलेले आहेत. परवाही एका कार्यक्रमात ते म्हटलं की गिरीश महाजन दुर्दैव त्यांना मुलगा नाही आहे. त्याचा तोही आमदार झाला असता, त्यांची सुने आमदार झाली असती, तर मी सांगितलं की माझ्या दोन मुली आहेत, त्यांना राजकारणामध्ये मी कुठेही त्यांना टाकलेलं नाही आहे. आणि बाबा मुलगा नसतं हे काही दुर्दैव नाही आहे, मुली आहेत मला सुदैवत आहे, मी खूप आनंदी आहे. पण माझा त्यांना प्रश्न असा की त्यांनाही एक मुलगा होता, त्याचं काय झालं, मग हे त्याचं उत्तर द्यावं. मला खरं म्हणजे हा विषय बोलायचा नाही आहे, पण ते जर माझ्या मुलाबाळांवर जात असतील तर खडसे साहेबांना एक मुलगा होता, 32-33 वर्षी, त्याचं काय झालं, कशामुळे झालं, मग हाही संशोधनाचा विषय आहे. मी जर हा बोलला तर मग ते अजून जास्त त्यांना झोमेल. मुलगा असून आपल्या मुलाचं काय झालं, आत्महत्या झाली का त्याचा खून झाला, मग हे तपासण्याची गरज आहे. मला जास्त बोलायला लावू नका, त्यातच मला वाटतं तुमचं भलं आहे. आणि याचबद्दल खुद्द आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे. एकनाथ खडसे, जे आपण ऐकलं गिरीश महाजन यांनी काय म्हटलं, नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे? इतकं घाणेरडं राजकारण मी कधी केलं नाही. हा रक्ताचा दोष असू शकतो, इतक्या खालच्या पातळीवर मी केलं नाही. मी एक संस्कारामध्ये घडलेला माणूस आहे. प्लीज भवन मुलगा नसल्यामुळे मुलगा गेल्याचं दुःख कदाचित त्यांना समजणार नाही, परंतु त्यांना जर असा संशय असेल तर त्या घटनास्थळी त्यांनी रिक्षाचा याने ते दोघंच जण होते. सीबीआय वगैरे चौकशी ग्रीज भरणा करायला हरकत नाही, कारण आता ईडीची लागली, अँटी करप्शनची झाली, या ठिकाणी सीबीआयची चौकशी झाली, आता सर्व चौकशा माझ्या झालेल्या आहे. त्यामुळे आता त्यांनी सीबीआयची आणखी चौकशी मुलाच्या याची करायला काय अडचण आहे, सत्तेमध्ये ते आहे. त्यांनी काय केलं याच्याविषयी मी कधी वाचले, खासगी जीवनात मी कधी गेलो नाही. विस्फोटला त्यांना वाचवलं, रेस्ट आपल्या फरदापूर रेस्ट हाऊसला काय घडलं याविषयी मी वाच्यता करणार नाही. नंतर बऱ्याच गोष्टी अशा आहे त्यांच्या की त्याबाबत मी कधी बोललो नाही, कारण इतकं घाणेरडं राजकारण मला करायचं नाही, आणि म्हणूनच त्यांच्या ज्या बाबी आहेत त्या मी कधी भाषा प्रदर्शित केल्या नाही. पण मला निश्चित असं वाटतं की गिरीशभाऊंना मुलगा नसल्यामुळे कदाचित त्यांना मुलाच्या मरणाचं दुःख ची जाणीव असावी, आणि त्यामुळे ते कदाचित असे फ्रस्ट्रेशन मध्ये बोलत असावे. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया आपण याबाबत जाणून घेतली.